12वीचा पेपर देऊन घरी परतत असताना विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाजवळ घडली आहे. 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर सोडून रोहणा येथील नितीन मनोहर सवडे आणि किसन देवदास डोके हे दोघे मित्र दुचाकीवर घरी परत जात असताना नागपूर पुणे महामार्गावर समर्थ कृषी विद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रोहणा गावावर शोककळा पसरली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.